नमस्कार मित्रांनो तर पाच हजार आठशे तीस जागांसाठी क्लरिकल लेव्हलची पदं ले आलेली आहेत लिपिक लेवलची पदं ले आलेली आहेत मित्रांनो आणि फक्त चार महिन्यामध्ये आपल्याला में परमनंट सरकारी नोकरीची संधीसुद्धा अवेलेबल होत आहे का अवेलेबल आहे तर याचे प्रोसेस जे आहे ते अगदी जबरदस्त आणि एकदम फास्ट असते मित्रांनो त्यामुळं कोणत्याही दिरंगाई यामध्ये होत नाही फक्त आपल्याला काय पाहिजे मित्रांनो जिद्द आणि मेहनत आणि कंटिन्युटी पाहिजे आहे तुम्ही तीन ते चार महिन्यामध्ये आपल्या हातामध्ये परमनंट सरकारी नोकरी मिळू शकता विशेष म्हणजे हे लिपिक पदात जरी असलं तरी यासाठी कोणत्याही टायपिंग सर्टिफिकेटची किंवा टायपिंगची आवश्यकता नाही हे सुद्धा आपण लक्षात घ्या तर संपूर्ण माहिती डिटेलमध्ये पाहूया मित्रांनो आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच ही परीक्षा मराठीतून आपल्या मातृभाषेतून द्यायची संधी आपल्याला उपलब्ध होत आहे मित्रांनो पहिल्यांदाच मराठी भाषेतून ही आपण परीक्षा देऊ शकता आपल्याला समजलं असेल की आपण आय बी बी एस क्लक दोन हजार एकवीस या नोटिफिकेशनबद्दल बोलतोय मराठीतून सर्व माहिती आहे हो मित्रांनो उद्यापासून याचे अर्ज ऑनलाईन प्रक्रिया काय होत आहे चालू होत आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथून काय करू शकता आपण ही ऑनलाईन अर्ज इथं करू शकता तर बघा आपण जर बघितलं तर जवळपास पाच हजार आठशे तीस जागांसाठी आपल्याकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी यासाठी पेशल जागा असतात मित्रांनो आणि या महाराष्ट्राच्या जी पेशल जागा आहेत त्यासाठी इतर परप्रांतीय अप्लाय करू शकत नाही कारण मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या जागा हे फक्त महाराष्ट्री मराठी उमेदवारांसाठीच राखीव हो असतात हे सुद्धा आपण इथं विशेषत्वाने लक्षात घेतलं पाहिजे आणि मी जे काय म्हटलं की बाबा चार महिन्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो तर त्याच्या तारखा जर बघितलं तर आपल्यासुद्धा पटकन लक्षात येईल मित्रांनो आता पहिली तारीख का खोडलेली अकरा जुलै तर यापूर्वीसुद्धा काय झाली होती मित्रांनो ही नोटिफिकेशन आलेली होती परंतु ही नोटिफिकेशन पुन्हा काय केली स्थगित करण्यात आली होती काही विद्यार्थ्यांनी फॉर्म पण भरले होते परंतु का स्थगित केली तर तिथं मराठी भाषेला काय करायचं होतं त्यांना प्राधान्य द्यायचं होतं म्हणजे अगोदर फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्येची परीक्षा देता येत होती परंतु आता काय आहे तर फक्त या हिंदी आणि इंग्लिशच्या ऐवजी इतर तेरा भाषांना प्राधान्य दिलेलं आहे इतर तेरा भाषांमध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि त्या ते तेरा भाषांमध्ये आपली मराठी भाषा सुद्धा आहे लक्षात घ्या तर उद्यापासून अर्ज भरायला चालू होत आहे सात तारखेपासून त्यानंतर लास्ट डेट कधी आहे सत्तावीस ऑक्टोबर लास्ट डेट आहे ऍडमिट कार्ड येथील प्रिलिम्स एक्झामचे नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये नोव्हेंबर एंडिंग किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येतील लगेचच डिसेंबरमध्ये प्रिलिम्स एक्झाम होईल मेस लगेच जानेवारीमध्ये होईल आणि एप्रिलमध्ये तर तुम्हाला काय आहे जॉईनिंग लेटर भेटेल म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्येच तुम्हाला तुमचा हा प्रवास जो आहे स्ट्रगल करण्याचा तो थांबत आहे लक्षात घ्या फक्त चार महिने आणि यामध्ये सिलेबस काय असतो मित्रांनो तर गणित गणित आहे बुद्धिमत्ता आहे ओके मॅथ रिझनिंग थोडंसं बँकिंग लेवलचं असतं जे की आपल्या सरळ सेवेल आहे ते नसतं हे आपल्याला पण माहिती आहे ओके मॅथ आहे रिजनिंग आहे इंग्लिश आहे आता आपण काय करू शकता मॅथ आणि रिजनिंग जे आहे ते आपण मराठीतून देऊ शकता इंग्लिश हाच काय आन्सर इंग्लिशमधूनच राहणार आहे तर इंग्लिश मराठीतून कसा देणार नाही का त्यामुळं मॅथ आणि रिजनिंग जे आहे ते काय करू शकता आपण मराठीमधून मातृभाषेतून देऊ शकता कास्टवाइज ऑल इंडिया व्हॅकन्सी जर बघितलं तर जनरलसाठी दोन हजार आठशे नऊ वॅकन्सी आहेत ओबीसीसाठी नऊशे चौऱ्याहत्तर आहे ईडब्ल्यू आठशे तीन एस सी सातशे चारशे चौऱ्याऐंशी आणि एस टी साठी जर बघितलं तर सातशे शेहेचाळीस एवढ्या जागा आहेत टोटल जर जागा बघितलं तर पाच हजार आठशे तीस एवढ्या जागा आपल्यासाठी आहेत त्यापैकी महाराष्ट्रासाठी जवळपास सातशे प्लस जागा आहेत आणि ते वाढण्याची शक्यता आहे कारण बऱ्याच बँकाने अजून रिपोर्ट केलेलं नाही फी बघितलं तर मित्रांनो फी किती आहे बघा तर ओबीसीसाठी आठशे पन्नास रुपये आहे आणि एस सी एस टी आणि ईडब्ल्यू कॅन्डिडेटसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये फी आहे इथं आपण बघू शकता यानंतर आपण बघणार आहोत वयोमर्यादा आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे तर बघा वयोमर्यादा जर यासाठी बघितलं तर वीस वर्ष कमीत कमी वीस वर्ष आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष तर जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षे जे आहे ओबीसीसाठी तीन वर्ष वाढवून आहेत मित्रांनो एस सी एस टी असाल तर पाच वर्ष काय आहे अठ्ठावीसमध्ये आपण अधिक करायचे आहेत ओके त्यानंतर जर बघितलं मित्रांनो निवड प्रक्रिया पाहण्या अगोदर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूया तर पात्रता काय आहे मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं तर कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे काय मित्रांनो ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे आणि विशेष म्हणजे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्म भरती वेळी तुमच्याजवळ पाहिजे त्यानंतर मिळून उपयोग नाही हे सुद्धा लक्षात घ्या म्हणजेच इथं आपण जे, जे म्हणतो की ॲपियर असणं चालतं का तर बिलकुल नाही इथं तुम्हाला काय ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट पाहिजे आहे आत्ता सध्या फॉर्म भरताना ओके त्यानंतर याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे मित्रांनो तर जसं की आताच आपण बघितलं मित्रांनो याचे दोन फक्त टप्पे आहेत प्री आणि मेन्स कोणतीही इथं मुलाखत नाही हे सुद्धा आपण लक्षात घ्या प्रिलिम्स आणि मेन्स एक्झाम फक्त होणार आहे दोन्हीही एक्झाम बऱ्यापैकी प्रिलिम्स तर खूप सोपी असते मेन्स तेव्हा थोडीशी टप असते तुम्ही तीन चार महिन्याच्या कठोर मेहनतीने सहज इथं प्रावीण्य मिळवू शकता बरेच कॅन्डिडेट आपल्या ऑडीचे सुद्धा यामध्ये प्रावीण्य मिळवलेले आहेत जर इथं तुम्हाला टू द पॉईंट मार्गदर्शन मिळवायचं असेल तीन चार महिन्यासाठी स्पेशल बॅचेस सुद्धा स्टार्ट झालेले आहेत अनकॅकॅम लर्निंग ॲप आप आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो तिथं तुम्हाला गोल सिलेक्ट करायचा आहे बँकिंग हे काय मित्रा करा मित्रांनो गोल सिलेक्ट करा तिथं तुम्हाला कोड विचारला जाईल तर कोड काय टाकायचा आहे एक्झाम हा कोड टाका जेणेकरून तुम्हाला काय होईल मित्रांनो दहा पर्सेंट काय होणार आहे यावरती डिस्काउंट भेटणार आहे एक्झाम हा कोड वापरल्यानंतर तुम्हाला टेन पर्सेंट इथं काय होऊन जाईल डिस्काउंट भेटून जाईल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथं जाऊन मित्रांनो बँकिंग गोल सिलेक्ट करा अनॅकॅकडमी लर्निंग ॲप डाऊनलोड केल्यानंतर आणि एक्झामवाडी हा कोड वापरून काय करा मित्रांनो आपण या तीन चार महिन्याच्या आपल्या प्रवासाला अन एकाडमीसोबत सुरुवात करा आणि जर आपण महाडाची तयारी करत असाल आरोग्य विभागाची तयारी करत असाल तरी पण फ्री ऑफ कॉस्ट भरपूर स्टडी मटेरियल आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्या फ्री सुद्धा तुम्ही काय करू शकता लाभ घेऊ शकता तसंच आपल्यासाठी विजेता दसरा स्पेशल टॅलेंट हंट टेस्ट आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे एक रुपये पण द्यायचा नाही पंधरा तारखेला बारा वाजता त्यासाठी सुद्धा तुम्ही आता सबस्क्रिप्शन खाली सबस्क्राईब करू शकता मित्रांनो त्यावरती क्लिक करू शकता एनरोल करू शकता फ्री आहे एक रुपये पण द्यायचा नाही यामध्ये जर तुम्ही मित्रांनो रँक मिळवली फर्स्ट थ्रीमध्ये रँक आली तर तुम्हाला पाच हजार तीन हजार आणि दोन हजारचे काय आहे अनुक्रमी फर्स्ट थ्री रँकसाठी वाउचर भेटणार आहेत त्यानंतर जर आपण राज्यसेवा करत असाल तर ही फ्री टेस्ट तुम्ही देऊ शकता तर ही कधी आहे दहा ऑक्टोबरला आहे मित्रांनो तर याचा पण तुम्ही लाभ घ्या शिवाय आपल्याला नवीन जे आजपासून राज्यशेवीसाठी बॅचेस चालू झाले त्यासाठी सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आपण बघू शकता यशेजी किल्ली आणि रणांगण ही बॅचेस स्टार्ट झालेली आहेत मित्रांनो यासाठी काय करायचं आहे आपल्याला तर एक्झाममुळे हा कोड वापरून काय करू शकता आपण यासाठी एनरोल करू शकता आणि फ्री स्टडी मटेरियल मिळवण्यासाठी मित्रांनो याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा अनेकडेम लर्निंग ॲप डाउनलोड करा तिथं तुम्हाला एक्झाममुळे हा कोड विचारला जाईल फ्री ह्या क्लासेस पाहण्यासाठी तर तिथं काय करायचं आहे एक्झामवर या कोड वापरायचा आहे आणि ऑलरेडी तुम्ही अनेकडे वापरत असाल तर तुकाराम टकले या प्रोफाईलला फॉलो करा म्हणजे तुम्हाला सर्व फ्री ऑफ कॉस्ट जेवढे जेवढे क्लासेस आहेत ते क्लासेस पाहता येतील व्हिडिओ या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह सार, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यास एक लाईक नक्की करा धन्यवाद